नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीपस्तंभ प्रकाशन जळगाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडी या विषयांचा मोफत सेमिनार घेत आहे. तर बरेचसे विद्यार्थ्यांची अशी मागणी होती, ज्या विद्यार्थ्यांना सेमिनारला येणं शक्य होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आता चालू घडामोडीचा हा संपूर्ण सेमिनार यूट्यूबच्या मार्फत आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. तर या पार्टचे किमान 10 पार्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबला दिसतील. तर आज आपण पहिल्या पार्टपासून सुरुवात करूया. प्रत्येक पार्टमध्ये 10 प्रश्नांचे व्यवस्थित विश्लेषण करून दिलेले आहेत. ओके, तुम्हाला हा पेपर पेपरची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तुम्हाला टेलिग्राममधून तो डाउनलोड करता येईल. आणि याचं प्रश्न पण तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसेल, म्हणजे तुम्हाला प्रश्न पण दिसेल आणि त्याचं मी अनालिसिस सुद्धा करेन. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय मित्रांनो, स्क्रीनवर दिसतोय की खालीलपैकी बिनचूक जोड्या निवडा. बघा पुरस्कार विषयी हा प्रश्न आहे. नोबेल पुरस्कार, काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतात त्यापैकी हा महत्वाचा पुरस्कार आहे आणि बरेच वेळा आयोगाने या प्रश्नावर या पुरस्कारावर प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यापैकी हा नोबेल पुरस्कार आहे. बघा तुम्हाला दिसतंय खालीलपैकी बिनचूक जोड्या निवडा. तुम्हाला स्क्रीनच्या खाली पण तुम्हाला प्रश्न दिसतोय तिथे बघा. ठीक आहे, इकडे बघा तुम्हाला डाव्या साईडने तुम्हाला दिसतंय की सगळे जे क्षेत्र आहे, म्हणजे नोबेल पुरस्कार हा 6 क्षेत्रांसाठी दिला जातो. या साईडला डाव्या साईडला क्षेत्र दिलेले आहेत आणि इकडे विजेत्यांची नाव दिली आहे. 2019 नोबेल पुरस्कार विजेता पहिल्यामध्ये वैद्यकशास्त्र, ब मध्ये भौतिकशास्त्र, क मध्ये रसायनशास्त्र आणि ड मध्ये अर्थशास्त्र. यावर्षी बघा मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. यामध्ये हे चारही पर्याय दिले, हे चारही पर्याय बिनचूक आहे. हा प्रश्न यासाठी आपल्याला महत्वाचा आहे की यावर्षी अर्थशास्त्रातील जो नोबेल पुरस्कार आहे, हे भारतीय वंशाचे विजेते अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कोणाला? अभिजित बॅनर्जी यांना. ठीक आहे, त्यासाठी हा पुरस्कार महत्वाचा आहे. अभ्यास करताना जर विश्लेषण करताना आपल्याला असं लक्षात येईल, नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली, बघा नोबेल पुरस्काराची सुरुवात आहे 1901 साली. तेव्हा नोबेल पुरस्कार फक्त रसायनशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य शांतता, वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र, शॉर्ट मध्ये लिहितो. ठीक आहे, या 5 क्षेत्रातील योगदानासाठी हा नोबेल पुरस्कार दिला जात होता. मात्र 1969 पासून हा नोबेल पुरस्कार अर्थशास्त्रातील योगदानासाठी दिला जातोय. ठीक आहे, आता बरेचसे विद्यार्थ्यांना नोबेल पुरस्काराची सुरुवात विचारत 1901 आहे. ठीक आहे, पण अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कधी सुरुवात झाली? 1969 पासून आहे. या वर्षी आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कुठला? अर्थशास्त्रातील नोबेल. मग अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणारे कितवे भारतीय विजेते आहेत? हे दुसरे विजेते आहे. कोण? अभिजित बॅनर्जी. मग अर्थशास्त्रातील पहिले विजेते भारतीय विचारले तर ते आहे अमर्त्य सेन यांना 1998 साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. आता बरेच वेळा आयोग याच्यावर प्रश्न विचारताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की 6-6 क्षेत्रामध्ये पुरस्कार देतात, 3-3 जणांची नावं असतात, ते कसे लक्षात ठेवायचे? तर याचा पेपरचं जर मागच्या 6-7 वर्षाचं पेपरचं विश्लेषण केलं तर असं लक्षात येईल किंवा आयोग काय करत आहे की शांतता साहित्य आणि रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यावर जास्तीत जास्त आयोग प्रश्न विचारत आहे. तर अभ्यास करताना किमान तुम्हाला शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि एखादा रसायनशास्त्र यासाठी महत्वाचं आहे की यावर्षी जे यामध्ये पहिलं नाव दिलंय जॉन बी गुडइनफ, हे जे नाव आहे रसायनशास्त्राचे जे विजेते आहे यांना वयाच्या 97 वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे आणि नोबेल विजेते हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं विचारलं जातं की नोबेल विजेते सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती आहे मलाला युसुफझई. वयाच्या 17 वर्षी त्यांनी हा पुरस्कार मिळाला होता. 2014 साली वयाच्या 17 वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला होता. कोणाला? मलाला युसुफझई यांना. तर वयाच्या 97 वर्षी कोणाला, म्हणजे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहे? तर जॉन बी गुडइनफ यांना 2019 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ओके, त्यानंतर बघा मागच्या वर्षी काय झालं की 2018 ला साहित्याचा पुरस्कार दिला गेला नाही. तुम्हाला माहित असेल मिटूच्या चळवळीमुळे लैंगिक शोषणाविरोधाची चळवळ होती, त्यामुळे 2018 साहित्याचा हा पुरस्कार दिला गेला नाही. तर या वर्षी तो साहित्याचा पुरस्कार 2018 ओल्गा टोकरजुक यांना देण्यात आला. त्यानंतर 2019 साहित्याचा पुरस्कार पीटर हॅडकी यांना देण्यात आला. पीटर
हेडकी यांना देण्यात आला, पीटर हेडकी। आणि 2019 चा शांततेचा पुरस्कार, शांततेचा पुरस्कार अभी अहमद अली हे इथियोपियाचे प्रधानमंत्री आहे, इथियोपिया देशाचे प्रधानमंत्री आहे, यांना हा 2019 चा शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला। आता तुम्हाला स्टॅटिक मध्ये असं माहिती पाहिजे, बघा तुम्हाला माहिती आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 ला, पण भारतीय विजेते जर विचारलं तर बरेच वेळा अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कुठल्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे भारतीय, ठीक आहे, किंवा कुठल्या भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही, तर त्यामध्ये आपल्याला किमान त्या व्यक्तींची नावं माहिती पाहिजे। तुम्हाला जर विचारलं की अभिजित बॅनर्जी हे नोबेल मिळवणार कितवे भारतीय आहे, त्याचं अचूक उत्तर 10 नंबर। आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सरांनी तर 2 सांगितलंय, विषय असा आहे की अर्थशास्त्रातील विचारलं तर तुम्हाला विचारतं 2, अर्थशास्त्रातील नोबेल विजेते विचारलं अभिजित बॅनर्जी तर याचं उत्तर आहे 2, पण भारतीय नोबेल विजेते विचारलं त्याचा क्रमांक 10। तर पहिले कोण होते, पहिले 1913 साली साहित्यातील नोबेल त्यांना मिळाला होता, साहित्याचा नोबेल, ते होते रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यातील नोबेल मिळाला होता। आता बरेच वेळा काय होतं की यावर्षी एखाद्याला पुरस्कार मिळतो, म्हणजे अभिजित बॅनर्जी यांना पुरस्कार मिळाला 2019 ला, मग मागचं विचारलं जातं तर आपल्याला 15 ते 18 पर्यंत कोणालाच नोबेल पुरस्कार मिळाला नाही। 2014 साली इथे लक्षात घ्या, 2014 साली कैलास सत्यार्थी यांना शांततेसाठी पुरस्कार मिळाला होता, शांततेसाठी यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता कैलास सत्यार्थी यांना। त्याच वर्षी हे जर म्हटलं वयाच्या 17व्या वर्षी मलाला युसुफ जई यांना हा पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर बघा मित्रांनो, बरेच वेळा तुम्हाला असं विचारलं जातं की नोबेल पुरस्कार हा कुठल्या दिवशी देण्यात येतो, तर नोबेल पुरस्कार हा 10 डिसेंबरला दरवर्षी देण्यात येतो, ठीक आहे, आणि 10 डिसेंबरला असतो मानवी हक्क दिवस। 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आपण दरवर्षी साजरा करतो। आणि बरेच वेळा जे क्लास 3 आणि क्लास 4 च्या ज्या परीक्षा असतात त्यावेळेला बरेच वेळा विचारलं गेलं की नोबेल पुरस्कार हा किती व्यक्तींना विभागून देण्यात येतो, तर त्यामध्ये याचं उत्तर आहे 3, हा जास्तीत जास्त 3 व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येतो। त्यानंतर नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही हे एक महत्वाचं स्टेटमेंट आहे। कधी पण तुम्हाला फोर लाईन मध्ये जर प्रश्न आला तर असं टाकू शकतात की नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जातो किंवा दिला जात, तुम्हाला माहिती असायला पाहिजे नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, फक्त एकच वेळा अपवाद आहे तो नोबेल पुरस्कार दिला गेला होता मरणोत्तर, ठीक आहे, तर आता हा मरणोत्तर दिला जात नाही। त्यानंतर बघा मित्रांनो, नोबेल पुरस्कार म्हणजे शांततेचा पुरस्कार जर विचार केला, शांततेचा पुरस्कार हा नॉर्वे देशाकडून दिला जातो, हा नॉर्वे शांततेचा पुरस्कार, बरेच वेळा विचारलं जातं की शांततेचा नोबेल पुरस्कार कुठल्या देशामार्फत दिला जातो, तर शांततेचा पुरस्कार हा नॉर्वे देशाकडून दिला जातो, नॉर्वे। आणि इतर उरलेले पुरस्कार जे 5 पुरस्कार आहे हे स्वीडन या देशामार्फत दिले जातात, स्वीडन या देशामार्फत दिले जातात। तर बरेच वेळा महत्वाचा पुरस्कार आहे आणि बरेच वेळा आयोग आणि राज्यसेवा असो किंवा संयुक्त पूर्व परीक्षा असो की इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो यामध्ये बरेच वेळा नोबेल पुरस्कार प्रश्न विचारले गेले आहे। तर विश्लेषण करताना आपल्याला पूर्ण असे इन डिटेल मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रश्नांचं विश्लेषणाच्या स्वरूपाचं करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर काही महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, त्यामध्ये तुम्हाला मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार, रामन मॅक्सेसे पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, ॲबल पुरस्कार यासोबत हे पुरस्कार करणे सुद्धा आवश्यक आहे। यामध्ये बरेच वेळा आयोग प्रश्न विचारले गेलेले आहे। त्यानंतर बघा, दुसरा नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे की मानव विकास निर्देशांक 2019 नुसार प्रथम 5 देशांचा बिनचूक क्रम निवडा। याच्यामध्ये तुम्हाला अ, ब, क आणि ड आणि खाली पर्याय दिलेले आहेत। यामध्ये पहिला अ मध्ये आहे नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी आणि हाँगकाँग, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला अ। तर बरेच वेळा आयोग महत्वाचे काही निर्देशांक असो, जसा हा मानव विकास निर्देशांक आहे, त्यानंतर भ्रष्टाचार निर्देशांक आहे, आनंद निर्देशांक आहे, त्यानंतर भूक निर्देशांक आहे, लैंगिक असमानता निर्देशांक आहे, असे बरेच प्रकारचे काही आंतरराष्ट्रीय निर्देशांक किंवा अहवाल असो किंवा नीती आयोगाने यावर्षी बरेच महत्वाचे निर्देशांक जाहीर केलेले आहेत, त्यावर बरेच वेळा आयोग प्रश्न विचारतात।
तर आपल्याला अहवालामध्ये किंवा निर्देशांकामध्ये नेमकं काय करायचं आहे, कुठलं करायचं आहे, कारण की बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं किमान सर 50 ते 60 अहवाल असतात आणि नेमके करायचे कुठले आणि त्याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं, तर बघा आपण याचं विश्लेषण बघूया. त्यानंतर अहवालामध्ये काय अभ्यास केलेला पाहिजे आणि काय महत्वाचे त्यामध्ये असतात ते बघायचं. त्यानंतर बघा मानव विकास निर्देशांक, बघा मानव विकास निर्देशांक 2019 याच्यामध्ये असं लक्षात येईल आपल्याला, याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक, तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 1. हा जो अहवाल आहे बघा, हा अहवाल UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम या संस्थेद्वारे हा अहवाल जाहीर केला जातो. आणि हा कधीपासून जाहीर केला जातो, हा 1990 पासून जाहीर केला जातो. किती? 1990 पासून हा अहवाल जाहीर केला जातो. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, भारताचा बरेच वेळा आपल्याला भारताचा सुद्धा क्रमांक विचारला जातो, याचा अहवालामध्ये भारताचा 129वा क्रमांक आहे. बघा हा अहवाल 2019 हेडिंग आहे, पण हा अहवाल 2018 आहे, हा अहवाल 2018 आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 2017 साली भारताचा 130वा क्रमांक होता, भारताचा 130वा क्रमांक होता कधी, 2017 मध्ये. बरेच वेळा काय काय तुलनात्मक प्रश्न विचारला जातो की यावर्षी भारताचा क्रमांक 129 आहे, मागच्या वर्षी 130 आहे, तर आपल्याला किमान मागचा तुम्हाला जो क्रमांक आहे भारताचा तो माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, कुठलाही अहवाल जाहीर करताना त्याला काहीतरी निकष असतात, त्या निकषाच्या आधारावरच तो अहवाल जाहीर केला जातो. तर याचे पण काही निकष आहे, मानव विकास निर्देशांक अहवालाचे काही निकष आहे. तर पहिला निकष आहे जीवनमान. तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला हा अहवाल दिला असेल, ठीक आहे, तर हा स्टॅटिकचा आहे. आता बघा, हा डायनामिकचा भाग आहे. आता आपण स्टॅटिक कडे जातो. बघा याचे निकष जर बघितले आपण, कुठले निकष असतात, तर एक जीवनमान, दुसरं क्रयशक्ती सॉरी शिक्षण आणि तिसरं क्रयशक्ती. आणि याचे पण मग पॉईंट दिलेले आहेत याच्यामध्ये, मग जीवनमान कसं असायला पाहिजे, शिक्षण कसं असायला पाहिजे आणि क्रयशक्ती कसं असायला पाहिजे. हे फक्त शॉर्टमध्ये सांगतोय की आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करताना नेहमी डायनामिक सोबत स्टॅटिक भाग जोडून द्याला देता आली पाहिजे, तेव्हाच तो चालू घडामोडीचा परिपूर्ण अभ्यास असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला क्रमांक आहे नॉर्वे देशाचा आणि शेवटचा क्रमांक आहे नायजर या देशाचा. नायजर या देशाचा 189वा क्रमांक आहे. पहिला विचारला तर नॉर्वे, म्हणजे प्रश्न विचार बघा, एकाच अहवालावर किती प्रश्न तयार होतात. की मानव विकास निर्देशांकानुसार पहिला क्रमांक कुठल्या देशाचा, नॉर्वे. शेवटचा देश कुठला आहे, तर नायजर, 189. भारताचा कितीवा क्रमांक आहे, तर 129. हा अहवाल कोण जाहीर करते, तर UNDP. हा अहवाल कधीपासून जाहीर केला जातो, तर 1990 पासून. म्हणून अभ्यास करताना एवढंच लक्षात असायला पाहिजे मित्रांनो, की अहवालाचा अभ्यास करताना तो अहवालामध्ये पहिले किमान तुम्हाला 5 देश नाही पाठवत कोणाचे, तर किमान आपले पहिले 3 देश कोणते, शेवटचे 3 देश कोणते, ठीक आहे, त्यानंतर भारताचा कितवा क्रमांक आहे, त्यानंतर पहिला देश कोणता, ठीक आहे, त्यानंतर शेवटचा देश कोणता, त्यानंतर हा अहवाल कधीपासून जाहीर केला जातो, हा अहवाल कोणामार्फत जाहीर केला जातो, या अहवालाचे जाहीर करण्याचे निकष कुठले आहेत, इथपर्यंतच आयोग प्रश्न विचारतो. तर अभ्यास करताना एवढंच लक्षात घ्या की कुठलाही अहवाल करताना तुम्हाला याच्या किमान एवढ्या बाबी तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे, आणि भारताचा क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, समोरचा तुम्हाला प्रश्न दिसत आहे, प्रश्न क्रमांक 3, खालील माहितीचा विचार करा. दादासाहेब फाडके पुरस्कार हा प्रश्न दिलेला आहे. दादासाहेब फाडके पुरस्कार, नुकताच हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. अमिताभ बच्चन हे 50वे मानकरी आहे. यामध्ये बघा, पहिला अ मध्ये बघा, 2018 सालचा दादासाहेब फाडके पुरस्कार नुकताच अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला. ब, अमिताभ बच्चन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार सुद्धा मिळाले आहे. त्यानंतर दादासाहेब फाडके पुरस्काराची सुरुवात 1959 पासून झाली. त्यानंतर ड, पहिला दादासाहेब फाडके पुरस्कार देविका राणी यांना मिळाला आहे. बघा आपण दादासाहेब फाडके पुरस्काराबद्दल बघतोय, चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कुठला पुरस्कार आहे, चित्रपट सृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कुठला, दादासाहेब फाळके पुरस्कार. बघा याच्यामध्ये आता कुठलं विधान बरोबर आहे, तर विधानात पर्याय क्रमांक 4 बरोबर याच्यामध्ये दिलेला आहे. बघा आता 1959 जी दिलाय, या पुरस्काराची सुरुवात ही 1959 नाही, तर या पुरस्काराची सुरुवात ही 1969 पासून झालेली आहे. आता बरेच वेळा आयोग काय करतात की तुम्हाला फॅक्च्युअल बाबीमध्ये बरेचसे प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न करतात. एखादा पुरस्कार विचारला तर स्टॅटिक 2 लाईन टाकतात की पहिला पुरस्कार कोणाला मिळाला, की पुरस्काराची सुरुवात कधी झाली.
तर अभ्यास करताना आपल्याला जी सुरुवात 100% माहिती पाहिजे, तो पुरस्कार पहिला कोणाला मिळाला तो माहिती पाहिजे. बघा या पुरस्काराची सुरुवात कधी आहे, मग 1969 पासून या पुरस्काराची सुरुवात आहे. तर बघा करेक्शन करून घ्या, तिथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर अभ्यास करताना लिहा, चौथी लाईन त्यामध्ये दिली आहे की पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला. तर बघा पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हा देविका राणी यांना मिळाला आहे. बरेच वेळा आयोगाने हा वर्ग 3 किंवा वर्ग 4च्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता बरेच वेळा असे पण आयोग प्रश्न विचारतात. आता इथे जोड्या लावायचे प्रश्न येतात. जोड्या लावा इथे अ, इथे ब, इथे क आणि इथे ड. इथे 2018, 2017, 2016 आणि 2015. आणि बरेच वेळा इथं असं विचारलं जातं की तुम्हाला जोड्या लावामध्ये मागचे किमान तुम्हाला स्टॅटिकचे. आता मागे माहिती काय झालं होतं, मागच्या राज्यसभेला एक प्रश्न विचारला गेला होता ब्रिक्सच्या परिषदेवर. आता 19 परीक्षा म्हणजे मुलं किमान 18ची त्यांना ब्रिक्सची परिषद माहित होती, त्यांना 17ची माहित नव्हती, 16ची माहित होती आणि 15ची माहित नव्हती. तर अभ्यास करताना पुरस्कार असो कुठल्याही परिषदा असो की मागच्या पार्श्वभूमी त्याची माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा 2018चा हा पुरस्कार मिळाला आहे अमिताभ बच्चन यांना. त्यानंतर 2017चा पुरस्कार मिळाला आहे विनोद खन्ना. 2017 विनोद खन्ना. 2016 के विश्वनाथ. 2016 के विश्वनाथ आणि 2015 मनोज कुमार. तर तुम्हाला असं जोडा नावामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातो, खालील पैकी बिनचूक जोडे निवडा दादासाहेब फाळके पुरस्कार. ओके, पण तुम्हाला किमान हे शेवटचे नाही 4 ना, तर किमान शेवटचे 2 तरी माहिती पाहिजे. 18चा मिळाला आहे अमिताभ बच्चन, 2017 विनोद खन्ना, 2016 के विश्वनाथ, 2015 मनोज कुमार. ठीक आहे, बघा त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अमिताभ बच्चन या पुरस्काराचे 50वे मानकरी आहे. सिंगल लाईन मध्ये प्रश्न विचारला जातात, जे वर्ग 3च्या परीक्षा आहे त्यामध्ये विचारलं जाऊ शकतात की अमिताभ बच्चन हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कितवे मानकरी आहे. तर कितवे मानकरी आहे, तर ते 50वे मानकरी आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यांना अमिताभ बच्चन यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार मिळाले आहे. पण हे पुरस्कार तुम्हाला माहिती पाहिजे ना, हे पुरस्कार कुठल्या वर्षी मिळाले. तर पहिला पुरस्कार आहे पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना 1984 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे 2001 आणि पद्मविभूषण त्यांना मिळाला आहे 2015. पद्मश्री 1984, पद्मभूषण 2001 आणि पद्मविभूषण 2015. अभ्यास करताना आपल्याला अशा प्रकारचं कुठल्याही प्रश्नांचं अशा प्रकारचं विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय 4 नंबरचा. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल हा प्रश्न दिलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. यामध्ये बघा खालील पैकी ज्ञानपीठ पुरस्काराबाबत काय खरे आहे. आता तुम्हाला अ दिसतंय. आता बरेच वेळा विद्यार्थ्यांना काय येतं, जेव्हा 4-4 किंवा 5-5 लाईनचे प्रश्न येतात, बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन सुद्धा होतं. पण असे प्रश्न तुम्हाला सांगतो लॉजिक लावून सुद्धा सॉल्व्ह केले जाऊ शकतात. यामध्ये पहिला आहे भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे हे विधान योग्य आहे. 2019चा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अक्कीतम यांना मिळाला. त्यानंतर क, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अक्कीतम हे सावे मल्याळी व्यक्ती आहे. त्यानंतर ड, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात हे 1955 पासून झाली. आणि शेवटचं 2018चा म्हणजे 54वा ज्ञानपीठ पुरस्कार अमिताभ घोष यांना मिळाला. बघा अभ्यास करताना लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार काय आहे. ज्ञानपीठ पुरस्कार जर बघितला, ज्ञानपीठ पुरस्कार आता याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्काराची जी सुरुवात आहे हे तुम्हाला याच्यात दिली आहे ड मध्ये 1955. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली 1965 पासून. आता बरेच वेळा विद्यार्थ्यांना काय होतं की पुरस्काराची सुरुवात आणि स्थापनामध्ये कन्फ्युजन होतं. याची स्थापना जर तुम्हाला विचारली की ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली, तर 1961. आता आयोगाने बरेच वेळा यावर प्रश्न विचारलाय आणि 61 आणि 65 मध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात आणि प्रश्न बरेच वेळा चुकतो. लक्षात घ्या, सुरुवात विचारली तर 1965, स्थापना विचारली तर 1961. त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
ठीक आहे, ड जे विधान आहे ते अयोग्य आहे. यामध्ये 1965 पासून ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या की ज्ञानपीठ पुरस्काराची तुम्हाला स्थापना सांगितली 1961, सुरुवात सांगितली 1965. त्यानंतर पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर पहिला पुरस्कार मिळाला आहे गोविंद शंकर गुरु, गोविंद शंकर गुरु यांना हा जो पहिला पुरस्कार मिळालेला आहे. आणि पहिली जर महिला विजेती मी तुम्हाला विचारलं तर आशा पूर्णा देवी, आशा पूर्णा देवी यांना, ही जी महिला आहे यांना हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. भारतातील साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर असं लक्षात घ्या की हा पुरस्कार सुद्धा मरणोत्तर दिला जात नाही, मरणोत्तर दिला जात नाही, ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा हा मरणोत्तर दिला जात नाही. आता बरेच वेळा आयोगाने आताच एक कुठली तरी परीक्षा झाली त्यामध्ये विचारलं की ज्ञानपीठ विजेते खालीलपैकी कुठल्या मराठी भाषिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, तर किमान तुम्हाला आतापर्यंत 4 मराठी भाषिकांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. तो तुम्हाला हे 4 व्यक्तीचे नाव माहिती पाहिजे, स्टॅटिक मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पहिलं नाव आहे विष्णू वि स खांडेकर, विष्णू सकाराम खांडेकर यांना 1974, मी शॉर्ट मध्ये लिहितो बरं, हा वि स खांडेकर यांना 1974 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. मग पहिले मराठी भाषिक होते 1974 वि स खांडेकर. त्यानंतर वि वा शिरवाडकर हे दुसरे विजेते होते, यांना 1987 साली हा पुरस्कार मिळाला होता. 1987 साली त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर गोविंद करंदीकर यांना 2003 साली हा पुरस्कार मिळाला होता, 2003. आणि 2014 साली मिळाला हा भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार मिळालाय. ठीक आहे, भालचंद्र नेमाडे 2014. तर तुम्हाला ज्ञानपीठ विजेते मराठी भाषिकांचे जर नाव विचारले तर तुम्हाला माहिती पाहिजे वि स खांडेकर 1974, वि वा शिरवाडकर 1987, गोविंद करंदीकर 2013 आणि भालचंद्र नेमाडे 2014. ठीक आहे, त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय, खालीलपैकी बिनचूक जोड्या निवडा. यामध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे दिले आहेत. यामध्ये अ 2020, 2019, 2018 आणि 2017. आयोगाने बरेच वेळा असा प्रश्न विचारले गेले आहेत जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरे करतो त्याचे प्रमुख पाहुणे विचारले गेले आहेत. आणि हा सिंगल लाईन नाही तर बरेच वेळा आयोगाने जोडा लावामध्येच प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे जर 71 प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला त्याचे प्रमुख पाहुणे होते की ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बॉल्सोनारो हे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर 2019 दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते सिरिल रामासोफा. त्यानंतर 2018 आसियान जे संघटना आहे याचे सगळे प्रमुख आपल्याला 2018 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते. त्यानंतर 2017 संयुक्त अरब अमिराती याचे युवराज मोहम्मद बिन जाहेद अल नहान हे प्रमुख पाहुणे होते. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 बघा की राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्कार हा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना 2019 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. यामध्ये बघा अ मध्ये दीपा मलिक आणि ब मध्ये बजरंग पुनिया. आता बरेच वेळा जे आपला क्रीडा पुरस्कार जो आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतरचा दुसरा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार. या वर्षीचा जो 2019 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे हा मिळाला दीपा मलिक आणि बजरंग पुनिया यांना. ठीक आहे, मागच्या वर्षीचा आहे मीराबाई चानू आणि विराट कोहली. बरेच वेळा संयुक्त पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, यामध्ये आता विश्लेषण करताना लक्षात घ्या की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याची सुरुवात आहे 1992 पासून या पुरस्काराची सुरुवात आहे. कुठला? राजीव गांधी. त्यानंतर अर्जुन पुरस्कार हे आपण आता सगळे भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आपण बघतोय आणि त्याची स्थापना बघतोय की सुरुवात कधीपासून झाली. अर्जुन पुरस्कार
अर्जुन पुरस्काराची सुरुवात आहे 1961, त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार याची सुरुवात आहे 1985, आणि शेवटचा ध्यानचंद पुरस्कार याची सुरुवात आहे 2002। आता अभ्यास करताना लक्षात घ्या मित्रांनो, विश्लेषण केलं असं लक्षात की आतापर्यंत जास्तीत जास्त राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार या पुरस्कारावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत। आपल्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992 सुरुवात आहे, जेव्हा पहिला पुरस्कार मिळाला होता विश्वनाथन आनंद यांना, ज्यांचा खेळ होता बुद्धिबळ, त्यासाठी यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता। बघा 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट या दिवशी हा पुरस्कार दिला जातो। बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2019 मीराबाई शानू बजरंग पुनिया आणि दीपा मलिक, 2018 विचारलं तर विराट कोहली आणि मीराबाई चानू। त्यानंतर अर्जुन पुरस्कार, आता 2019 जे अर्जुन पुरस्कार आहे किमान 19 खेळाडूंना हे मिळालेले आहे। आता बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं की सर एवढ्या खेळाडूंची नावं आमच्या लक्षात राहत नाही, तर किमान तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही खेळाडू आहे त्यांची तुम्हाला माहिती असलं पाहिजे नाव, आणि त्यांचे खेळ कुठल्या खेळाशी संबंधित आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे किंवा ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, ध्यानचंद पुरस्कार किंवा द्रोणाचार्य पुरस्कार जे हे दिलेले आहेत, तर तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात खालीलपैकी कुठल्या खेळाडूंना 2019 अर्जुन पुरस्कार मिळाले आहे, किंवा खालीलपैकी कुठल्या व्यक्तींना 2019 द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले आहे, किंवा कुठल्या व्यक्तींना ध्यानचंद पुरस्कार मिळाले, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यांच्या सुरुवात तुम्हाला विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत। याच्यामध्ये अ ब क ड ई उ असे किमान 6 पुरस्कार दिले आहे, काही देशांचे आंतरराष्ट्रीय देशांचे काही पुरस्कार आहे हे नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत। त्यामध्ये पहिला पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ किंग, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। हे वरील 6 पुरस्कार जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहे। यामध्ये पहिला पुरस्कार जो दिलेला आहे ऑर्डर ऑफ किंग, हा पुरस्कार आहे सौदी अरबचा पुरस्कार आहे त्यानंतर दिलेला आहे अमीर अमुल्ला खान पुरस्कार, हा जो पुरस्कार आहे ब नंबरचा पुरस्कार हा अफगाणिस्तान या देशाचा आहे। त्यानंतर तिसरा पुरस्कार जो हा पॅलेस्टाईन देशाचा आहे आणि सिओल पीस प्राइज हे दिलाय दक्षिण कोरिया या देशाचा हा पुरस्कार आहे। त्यानंतर चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचा हा पुरस्कार आहे। त्यानंतर ऑर्डर ऑफ झायेद हा पुरस्कार UAE चा सर्वोच्च पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ झायेद, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा 8 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झालेला आहे। आता बघा विशेष असा म्हणजे हा प्रश्न टाकण्याचा उद्देश असा की नुकतंच NPP नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि अशा प्रकारचा हा 8वा पक्ष आहे आणि जर ईशान्य भारतातील हा पहिला पक्ष आहे। PA संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती नॅशनल पीपल्स पार्टी, ठीक आहे, 2013 साली, आणि याचं चिन्ह होतं पक्षाचं चिन्ह आहे पुस्तक। आता बरेच वेळा काय विचारलं जातं की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कुठले निकष लागतात, तर तुम्हाला स्टॅटिकमध्ये मी इथं सांगणार नाही, तुम्हाला पॉलिटीच्या याच्यामध्ये आज तुमचा सिलेबस झाला असेल किंवा पॉलिटीमध्ये ते तुम्ही वाचून घ्यायचं। त्यामध्ये 3 निकष दिलेले आहेत की कुठल्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कुठले निकष लागतात, तर हे निकष तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर इथे जे पक्ष दिलेले आहेत हे याचं उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। बघा मित्रांनो लक्षात घ्या की इथे जेवढेही तुम्हाला 8 पक्ष दिलेले आहेत याच्या तुम्हाला स्थापना माहिती पाहिजे, या पक्षांचे चिन्ह तुम्हाला माहिती पाहिजे। बरेच वेळा असे प्रश्न विचारले गेले आहेत की या पक्षाच्या स्थापना कधी झालेल्या आहेत, की या पक्षाचे चिन्ह कुठले आहेत, ठीक आहे। आता तुम्हाला काही महत्वाचे जे आहे ते तर माहित असेल, पण आता तुम्हाला हे जे 8वा पक्ष झालाय NPP 2013 साली याचं चिन्ह पुस्तक हे चिन्ह आहे। त्यानंतर बघा काही आता हा अर्थव्यवस्था सॉरी हा राज्यव्यवस्था प्लस चालू घडामोडी या संबंधित हा प्रश्न होता। अशाच प्रकारचे काही महत्वाचे जर आपण बघितले मुद्दे, आता एक एक प्रश्न झाला की त्या रिलेटेड आपण घेऊ, म्हणजे अर्थव्यवस्था झालं तर त्या रिलेटेड 2-3 मुद्दे घ्यायचे चर्चासत्र म्हणून, ठीक आहे। यामध्ये 103 वी घटना दुरुस्ती झालेली आहे, ठीक आहे, म्हणजे एक दुसरा टॉपिक आहे, ठीक आहे, प्रश्नांमध्ये नाही आहे। 103 वी घटना दुरुस्ती, 103 वी घटना दुरुस्ती, 103 वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, त्यामध्ये 103 वी घटना दुरुस्ती काय सांगते आणि याचं विधेयक आहे 124
घटना दुरुस्ती विधेयक आहे 124. ठीक आहे. आता 103 वी घटना दुरुस्ती नेमकं काय सांगतं की 103 वी घटना दुरुस्ती असं सांगतं की आर्थिक मागासांना 10% आरक्षण, 10% आरक्षण उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आणि नोकरी यामध्ये 10% आरक्षण देण्याबाबतचा एक घटना दुरुस्ती आहे. कुठली? 103 वी घटना दुरुस्ती. आता बरेच वेळ विचारलं जाऊ शकते 103 वी घटना दुरुस्ती आणि 124 वं विधेयक की 10% आरक्षण उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये देणारी कुठली घटना दुरुस्ती आहे, तर कुठली? 103 वी घटना दुरुस्ती. आणि विधेयक जर विचारलं तर 124 वं विधेयक. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं, 10% आरक्षणाचा निकष काय नेमकं. यामध्ये याचा निकष असा दिलेला आहे की तुम्हाला किमान हे आरक्षण लागू होण्यासाठी कुठले निकष असणे आवश्यक आहे. तर पहिला निकष आहे तुम्हाला तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे, जे वार्षिक तुम्हाला उत्पन्न सांगितलंय, तुमचं जे काही कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे हे 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे. 8 लाखांपेक्षा कमी पाहिजे. 8 लाखांपेक्षा हे उत्पन्न तुमचं कमी पाहिजे. तुमच्याकडे जर दुसरं असे वाटलेली आहे, तुमच्याकडे जर शेत जमीन असेल, तुमच्याकडे जर शेत जमीन असेल तर ते 5 एकरपेक्षा कमी असायला पाहिजे. किती? 5 एकर. 5 एकरपेक्षा ते कमी असायला पाहिजे. आणि तुमचं जे राहण्याचं ठिकाण आहे, निवासी क्षेत्र आहे, हे किमान तुम्हाला सांगतो 1000 चौरस फूट, 1000 चौरस फूट, 1000 चौरस फूट पेक्षा कमी असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे आरक्षण लागू होईल. कुठलं? उच्च शिक्षण, आर्थिक मागासांना, आर्थिक मागासांना, आर्थिक मागासांना, आर्थिक मागासांना उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण घ्यावा लागू. हे तुमच्याकडे 3 अटी दिलेल्या आहेत. तुम्हाला 8 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे, त्यानंतर 5 एकरपेक्षा शेत जमीन असेल तर 5 एकरपेक्षा कमी पाहिजे, आणि निवासी घराचे क्षेत्र जे आहे हे 1000 चौरस फुटापेक्षा कमी पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य, तर या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य आहे गुजरात. पहिले राज्य आहे गुजरात, दुसरे राज्य आहे झारखंड, दुसरे राज्य आहे झारखंड, आणि तिसरे राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. बरेच वेळा तुम्हाला हा असं विचारलं जातं की 103 वी घटना दुरुस्तीनुसार या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे किंवा या विधेयकाचा अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कुठलं. तर पहिलं जर विचारलं तर गुजरात आहे. पहिले 3 तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे? गुजरात, झारखंड आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न, खालील पैकी सुषमा स्वराज यांच्या बाबत काय खरे आहे? ठीक आहे. आता बरेच वेळ तुम्हाला असं दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, काही असं शब्द टाकलेले आहे, काही कीवर्ड आहे याच्यामध्ये, तुम्हाला दिसतंय बिनचूक, अचूक, अयोग्य, योग्य, खरे, असे काही तुम्हाला शब्द दिसत असतील आणि हे शब्द त्यामध्ये बोल्ड केलेले आहे. आणि आयोगामध्ये पण असे शब्द तुम्हाला सांगतो कीवर्ड, हे सगळे फसवे शब्द असतात. आणि बरेच विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगतो ना, या अशा कीवर्ड आले की ते एकदम दचकून जातात की खालील पैकी कुठलं विधान बिनचूक नाही, अचूक नाही, योग्य नाही, योग्य आहे, खरे नाही. अशा प्रकारचं कीवर्ड आलं की त्याला पहिले अंडरलाईन करायचं. बिनचूक म्हणजे काय की योग्य, अचूक म्हणजे काय. बऱ्याच विद्यार्थ्यांचे किमान 7 ते 8 प्रश्न, 7 ते 8 प्रश्न अशा शब्दांमध्ये चुकतात, त्याला लक्षात येत नाही बिनचूक, अचूक, योग्य, योग्य. ठीक आहे. आणि घाईघाईमध्ये आपण काय करतो, येणारा प्रश्न सुद्धा चुकवतो. तर त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, हे शब्द थोडे व्यवस्थित लक्ष ठेवायचे. हा शब्द असा दिसला की तुम्हाला तो अंडरलाईन करायचा, त्याचा नेमका अर्थ काय आणि आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघायचं, त्यानंतरच प्रश्न सॉल्व्ह करायचा. बघा याच्यात पण दिलाय खालील पैकी सुषमा स्वराज बाबत काय खरे आहे. काय खरे आहे म्हणजे तुम्हाला योग्य विधान त्यामध्ये निवडायचं आहे. यामध्ये बघा क नंबरचं जे विधान आहे, यामध्ये 1996 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या किंवा महिला मुख्यमंत्री बनल्या. तर यामध्ये लक्षात घ्या याचं अचूक उत्तर आहे 1998 साली नसून ते 1998 साली दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या. कोण? सुषमा स्वराज. सुषमा स्वराज याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब आणि ड हे विधान काय आहे खरे. 1996 साली त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री नाही झाल्या, तर 1998 साली त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, 2019 मध्ये काही महत्वाच्या व्यक्तींचे निधन झालेले आहे. यामध्ये लक्षात घ्या, आता बरेच वेळा तुम्हाला दिसत किमान सर 50-60 व्यक्तींचे निधन झाले आणि कुठले व्यक्ती महत्वाचे कुठले करायचे, यामध्ये तुम्हाला काही नावं सांगतो, ते प्रायोरिटी नाही करा, कुठले महत्वाचे आहे
ठीक आहे, प्रायोरिटीने करा, त्यानंतर बाकीचे करा. यामध्ये पहिलं नाव आहे शीला दीक्षित, त्यानंतर मनोहर पर्रीकर, चंद्रशेखर धर्माधिकारी, अरुण जेटली, सुषमा स्वराज तर दिलेलंच आहे, कादर खान, टोनी मॉरिसन, ठीक आहे, त्यानंतर गिरीश कर्नाड, किरण नगरकर, ज्येष्ठ संगीतकार खय्याम, त्यानंतर डॉक्टर एन आर माधव माधव मेनन, कांचन चौधरी, कृष्णा सोबती, ठीक आहे, हे काही महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं 2019 मध्ये निधन झालेलं आहे. तर हे प्रायोरिटीने यांचा अभ्यास करायचा, हे झालं की त्यानंतर दुसरा करायचा, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, यामध्ये असं दिलंय, खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहे. आता बरेच वेळा आयोग काय करतो की दिनविशेषवर सुद्धा प्रश्न विचारतो, पण प्रश्न विचारण्याची आयोगाची आता पद्धती चेंज झालेली आहे. अगोदर आपल्याला सिंगल लाईन मध्ये प्रश्न विचारला जात होता की 5 जूनला कुठला दिवस साजरा करतो, किंवा पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो, ओझोन डे कधी साजरा केला जातो, 8 मार्चला कुठला दिवस असतो, अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारायचा. पण आता प्रश्न विचारताना आयोग त्याची तुम्हाला थीम विचारली जातं की 2019 हा योग दिवस असेल. आता इथं दिलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जूनला आपण दरवर्षी साजरा करतो, तर मग याची थीम काय आहे, हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला, त्यानंतर हा दिवस कुठल्या संस्थेमार्फत साजरा करण्यात येतो आणि कधीपासून साजरा करण्यात येतो. तर बरेच वेळा आयोग असे सुद्धा प्रश्न विचारतो, त्यामुळे आपल्याला करताना फक्त हा दिवस कधी साजरा करतो हे लक्षात न ठेवता आपल्याला त्याची थीम माहिती पाहिजे, हा दिवस कुठली संस्था साजरी करते, कधीपासून साजरा करण्यात येतो तो दिवस, आणि पहिला दिवस कधी साजरा करण्यात आला होता. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे 2019 आंतरराष्ट्रीय योग दिनाची जी थीम होती ही होती क्लायमेट ॲक्शन, म्हणजे हवामान कृती. आणि हा पहिल्यांदा दिवस 2015 आंतरराष्ट्रीय योग दिन काय साजरा करण्यात आला होता. त्यानंतर काही महत्वाचे दिनविशेष सांगतो, त्यावर आयोगाने आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामधला पहिला दिवस आहे आंतरराष्ट्रीय जलदिन. जागतिक जलदिन हा असतो 22 मार्चला, जागतिक जलदिन 22 मार्च. त्यानंतर जागतिक वनदिन हा असतो 21 मार्च. त्यानंतर जागतिक हवामान दिन हा असतो 23 मार्चला. त्यानंतर जागतिक आरोग्य दिन हा असतो 7 एप्रिल, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. त्यानंतर जागतिक वारसा हक्क दिन तो असतो 18 एप्रिलला, जागतिक वारसा दिन 18 एप्रिल. त्यानंतर जागतिक वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन असतो 22 एप्रिल रोजी. त्यानंतर जागतिक जैव इंधन दिवस हा असतो 10 ऑगस्ट या रोजी, जागतिक जैव इंधन दिवस. त्यानंतर ओझोन डे हा आयएमपीस करून ठेवा, बरेच वेळाने आयोगाने प्रश्न विचारला की ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो, या ओझोन दिवस कुठल्या दिवशी असतो, हा असतो 16 सप्टेंबरला. त्यानंतर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा असतो 10 ऑक्टोबर रोजी, जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर. आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस हा असतो 10 डिसेंबरला. तर जेवढेही मी तुम्हाला दिनविशेष सांगितले याचे तुम्हाला थीम माहिती पाहिजे, त्यानंतर हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येतो, कुठली संस्था साजरा करते, आणि पहिला दिवस कधी साजरा करण्यात आला होता, हे तुम्हाला महत्वाचं आहे, ठीक आहे.